माजी नगरसेवक राजशेखर उर्फ बाळू पाटील यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसंच सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी नगरसेवक राजशेखर उर्फ बाळू पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शाहीर वस्तीतील जागृती चौक परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरात 212 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. दरम्यान वाढदिवसाचं औचित्य साधून माजी नगरसेवक राजशेखर उर्फ बाळू पाटील यांचा सत्कार समारंभ शाहीर वस्तीतील कणके मंगल कार्यालयात मोठ्या थाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर महेश कोठे होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, नगरसेवक सुरेश पाटील, भाजपचे चन्नवीर चिट्टे, सिद्धू गुब्बाडकर, विश्वनाथ आमणे, कामगार नेते बापू सदाफुले, माजी नगरसेवक काशीत पैलवान यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही कार्यक्रमांचं आयोजन सूरज पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार बाळू पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आला. राजशेखर उर्फ बाळू पाटील यांना मानाचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन आणि केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना बाळू पाटील यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला बाळू पाटील यांना मानणारा वर्ग तसंच परिसरातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते.